माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी मागच्या 14-15 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध या मतदारसंघातील सर्वच स्तरातील सर्व क्षेत्रातील पदवीधरांशी आणि सामान्य जनतेशी ठेवला, त्या ऋणानुबंधाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थाने लढत आहे. हा ऋणानुबंध पुढं अशाच पद्धतीने घेऊन जाण्याचं काम मी माझ्या कामाच्या माध्यमातून करेन. मामांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? असं आहे की ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातले आहोत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून मदत करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे तसं काही लेखी आदेश आहे? लेखी आदेश जर असेल तर मला दाखवा, कारण मला मीडियाकडूनच कळतंय की अशा काही बातम्या येत आहेत. नाही, बातम्या अशा येत आहेत की त्या त्या जिल्ह्यातल्या भाजपच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा या संदर्भात. मला इतर तुम्हाला कोणी संपर्क केलाय का? मला कोणी संपर्क केला नाही, मी कोणाला संपर्क केला नाही, त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाही. एक वक्त केलेलं आहे की एका रात्रीतून आम्ही वातावरण फिरू शकतो, मला याबाबत माहिती नाही. भाजपकडे पाठिंबा पाठिंबा देत असेल तुम्हाला तर काय स्वतःहून कशाला देत तुम्ही मागणी? तुम्ही भाजपकडे मागणी करणार का पाठिंबाची? अपक्ष उमेदवाराला असं आहे, मी अपक्ष उमेदवार आहे, त्यामुळं सगळेच लोक जे आहेत, आपण जर ग्राउंडवर पाहिलं तर तुम्ही ग्राउंडवर फिरताय ना, तुम्हाला तर ग्राउंडवरची माहिती असेलच की सगळ्याच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्या परिवाराशी जुडलेले आहेत. आणि त्याचं कारण आहे की आम्ही कायम राजकारण करत असताना कुठंही आम्ही पक्षीय भेदाभेद पाळला नाही. सगळ्यांची मदत करण्याचं काम आमच्या वडिलांनी केलं, आमच्या परिवारांनी केलेलं आहे आणि आमचे सगळ्या कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध आहे. त्यामुळे ग्राउंडवर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या पक्षाचे लोक आम्हाला मदत करताना आपल्याला दिसतील. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी असं स्टेटमेंट केलं आहे की ही तुमची जी उमेदवारी आहे कौटुंबिक वादातनं निर्माण झालेली उमेदवारी आहे. या सगळ्या झालेल्या 7-8-10 दिवसातल्या राजकारणावर मी सविस्तरपणे योग्य वेळी भूमिका मांडणार आहे असं मी आधीच सांगितलेलं आहे, ते मी मांडेल. दादा, सुजय विखेंनी देखील तुम्हाला निवडून आणू अशा पद्धतीचं पाठिंबा देणारे वक्तव्य केलं असं मला माहीत नाही. भाजपच्या पाठिंबा एकीकडं प्रदेशाध्यक्षांनी ऑनलाईन बैठकीमध्ये तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेतलेली असताना आपण त्याबद्दल तुम्ही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारा, तुमची प्रतिक्रिया स्वागत करता का तुम्ही? नाही, मला माहितीच नाही तर मी कसं काय त्याला स्वागत. हा मतदारसंघ 13 वर्षापासून कामी कुटुंबाकडे आहे, थोरात कुटुंबाकडे आहे, जरी परिस्थिती बदललेली असली आणि भाजपचा अजून पाठिंबा आहे ना हे जरी क्लिअर नसलं तरी तुमचं काय वाटतं की जरी पाठिंबा असो नसो, मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी गेले 22 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. आमच्या परिवाराला काँग्रेस पक्षात 100 वर्ष 2030 पूर्ण होणार आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. फॉर्म AB न आल्यामुळे तांत्रिक कारणाने माझा जो उमेदवारी आहे ती अपक्ष झालेली आहे. शेवटचा प्रश्न, काँग्रेसने जर कारवाई मागे घेतली तर पुन्हा एकदा काँग्रेसच्याच ह्याच्या खाली आपण असणार आहात? जर तर राजकारण होत नाही. पाटोलेंनी 3 महिन्यापूर्वी आता काल असं स्टेटमेंट केलं की डॉक्टर तांबे यांना मी 3 महिन्यापूर्वी डॉक्टर तांबेंनी माझं धन्यवाद दिलं होतं. या विषयावर सविस्तरपणे ज्यावेळेस आम्ही राजकीय भूमिका सगळी मांडू त्यावेळेस सगळे गोष्टी सांगू. हे अर्ध सत्य आहे एवढंच मी आपल्याला सांगतो. जेव्हा सत्य मी मांडेल तेव्हा आपण सगळेजण चकित होऊन जा. काल त्यांचं म्हणणं जसं आलं की हे पितापुत्राचं भांडण होतं, सांगितलं ना मी आपल्यालाच उत्तर दिलं की हे अर्ध सत्य आहे, ज्यावेळेस मी सत्य मांडेल त्यावेळी सर्वजण चकित होऊन जातील.